तिथले तुला माहिती आहे ना, लग्नात हळद झाल्यावर नवरीच्या पाठावर जे कोणी पहिल्यांदा बसत ना त्याला हळद लावल्यावर त्याचं लवकर लग्न होत. असं असते वय होय. मग माझ्या नंतर माझ्या पाठावर कोण बसणार? मीच बसणार. आणि अजिंक्यच्या पाठावर कोण बसणार? हे शिकले हे बघ, तिथे शलकाट ठेवलंय. परत दायला जायचं नाही. शलकाट कुठं आहे, शलकाट कुठं आहे म्हणून. तुम्ही काय काळजी करू नका भाऊजी, माझे सगळे लक्षात आहे. आणि आपल्याकडची हळद वेळेवर संपवायची असेल ना तर अजिंक्याची हळद वेळेवर व्हायला पाहिजे. त्यांची उष्टी हळद आली की आपल्याला वेळेवर चालू करता येईल. वहिनी तुम्ही नका काळजी करू, मी सगळ्यांना दादाला बोलतो. चालेल. तुम्ही कशाला बोलायला येत आहे? तीच बोलायला आले मी. म्हणजे गावातल्या बायांनी नको नको केलंय. आता त्या म्हणत होत्या नेमकं आम्ही कुठं जायचं. आता हळदीला दोन्हीकडं गावातल्याच बायका येणार ना, तेव्हा इकडं तिकडं करायला लागल म्हणत होत्या. त्या म्हणत होत्या तसा मेहंदीचा कार्यक्रम एकत्र केला का नाही तसाच हळदीचा बी करू. मग मी म्हणलं आमच्याच घरी करू हळदीचा कार्यक्रम. पण कसं आहे, लग्नाच्या आधी पुरीला सासरी आणलेलं बरं दिसत नाही ना. पण आमची तशी काही तयारी नाही. हाय का, आता तयारीला काय लागतंय? तेव्हा तुम्ही तुमची हळद घेऊन येणार, आम्ही आमची हळद घेऊन येणार. लय लय झालं तर बसायला एखादा पाठ लागल, ह्याच्या पलीकडे काय लागणार आहे? अग पण उषा, अग पुष्पा म्हणते ते बरोबरच आहे.